नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय News18 लोकमत. दुपारी 4:00 बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्रात सुरुवातीला बातमी बाळासाहेबांच्या स्मृती दिनाची. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 6वा स्मृती दिन. आणि यानिमित्तानं मुंबईतील शिवाजी पार्क मैदानातील स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक दाखल होत आहेत. सकाळपासूनच शिवसैनिकांची या ठिकाणी गर्दी बघायला मिळतीये. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काही वेळापूर्वीच या ठिकाणी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. तर याच दरम्यान बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक पार पडली. तर 4 वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी महापौर बंगल्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार असल्याचं जाहीर केलं होतं. आणि त्याच अनुषंगानं या ठिकाणी ही बैठक पार पडली आहे. बघत पुढची बातमी. मराठा समाजासाठी हा अहवाल सकारात्मक असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. दरम्यान मोर्चे काढून आणि उपोषण करून आरक्षणाच्या कामात अडथळे निर्माण करू नका असं आवाहनही त्यांनी केलंय. आम्हाला आत्मविश्वास वाटतो की ह्या आयोगाने खूप वर्षानंतर मराठा समाजाला मागास म्हटलं असेल. हे मागास म्हटलं असेल तर आता मराठा समाजाला आरक्षण देणं सोपं आहे. हे आरक्षण कुठल्याही ह्या आधीच्या आरक्षणाला धक्का न लावता सरकार देणार आहे. चेक काढून सरकारला डिस्टर्ब करणारे काही होणार नाही. 10 दिवस आपल्या हाताशी आहेत. त्या 10 दिवसामध्ये सरकारला शांतपणे काम करू द्या आणि सरकारला इनपुट द्या की हे आपल्याला आरक्षण कसं टिकवता येईल. तर मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, मात्र ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या असं वक्तव्य केलंय राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी. मराठा आरक्षणाला आमचा सपोर्ट आहे आणि त्याचबरोबर जे आहे हे जे आमचं 27-30% आरक्षण जे काही आहे त्याच्यामध्ये राहिले फक्त ते 17-19% राहिलं ओबीसींना खरं म्हणजे आरक्षण, त्याला धक्का लावू नये. मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं वक्तव्य हे सभागृहाचा हक्कभंग असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी हल्ला चढवलाय. आणि यासंदर्भात आता येत्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार असल्याचं देखील विखे पाटील यांनी जाहीर केलंय. सकल मराठा क्रांती मोर्चाचा आझाद मैदानातील आमरण उपोषणाचा आजचा 16वा दिवस असून राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी सरकारला लक्ष्य करत अहवाल सभागृहात सादर होण्याआधीच अशा पद्धतीनं अहवालासंदर्भात विधान करणं हे सभागृहाचा हक्कभंग केल्याचं म्हटलंय. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न न सोडवल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यशवंत सिन्हा धनगर समाजानं दिलाय. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पहिल्या कॅबिनेटमध्ये सोडवू असं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र 4 वर्ष उलटून देखील आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नसल्यानं धनगर समाजाकडून संताप व्यक्त केला जातोय. धनगर आरक्षण मार्गी लावावं आणि आम्हालाही जल्लोषाची तारीख द्यावी, अन्यथा पुन्हा एकदा आंदोलन पुकारू असा इशारा यशवंत सिन्हा धनगर समाज नेते भारत सोना यांनी दिलाय. समृद्धी महामार्गातून नेमकी कोणाची समृद्धी करण्यात आली अशी शंका दिलेल्या मोबदल्यावरून लक्षात येते अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. त्या अकोल्यातील द्विभाषिक राज्याच्या महिला आमदार स्वर्गीय डॉक्टर कुसुमाताई कोरपे यांच्या स्मृती शिल्पाच्या अनावरणाच्या कार्यक्रमासाठी आले होते. याबरोबरच शासनानं दुष्काळ जाहीर केल्यावरही राज्य सरकार केंद्र सरकारची का वाट पाहते? सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत टँकरची गरज आहे, जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करणं आवश्यक असताना सरकारच्या यंत्रणा अद्याप सुरू नसल्याचा आरोप जयंत पाटलांनी केलाय. समृद्धी महामार्ग हा कुणाच्या समृद्धीसाठी आहे अशी शंका यावी. एवढी जमिनीची कॉम्पेन्सेशन एकेका माणसाला देण्यात आलेली आहेत. एका व्यक्तीला 800 कोटी रुपयापर्यंत कॉम्पेन्सेशन दिलं गेलं अशी आमची माहिती आहे. आम्ही सरकारला आग्रह करतोय की सरकारने समृद्धी महामार्गात ज्यांची जमीन अक्वायर केली आणि किती परतावा दिला याची आकडेवारी जाहीर करावी. बघत पुढची बातमी. लातूर जिल्ह्यात 90% धान्य वाटप हे ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलंय. ऑनलाईन धान्य वाटपामुळे धान्यामध्ये 7,319 क्विंटल इतक्या धान्याची बचत झाली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी शोभा जाधव यांनी दिली आहे. गॅस कनेक्शन असणाऱ्या लाभार्थ्यांना केरोसिन ही मिळणार नसल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे. बातमी नाशिकमधून. नाशिकमध्ये राज ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बॉटनिकल गार्डनमधला लेझर शो आता कायमचाच बंद झालाय. 1 वर्षांपासून तांत्रिक कारणांमुळे हा लेझर शो बंद आहे. तर दुरुस्तीसाठी लागणारे 5 लाख रुपये वनविभागाला देणं शक्य नाही आणि त्याचमुळे हा लेझर शो आता अखेरच्या घटका मोजतोय.
जल जंगल वनसंपदा याबाबत जनजागृती करणारा हा शो होता. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांनी स्वतः लक्ष घालून हा प्रकल्प या ठिकाणी पूर्णत्वास नेला होता. बातमी पंढरपूर मधून. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरीत सोमवारी कार्तिकी एकादशीचा सोहळा रंगणार आहे आणि या सोहळ्यासाठी देशभरातून लाखो भाविक आता पंढरीत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. मात्र विठ्ठल भक्तांसाठी महत्वाचा दिवस असलेल्या कार्तिकी एकादशीच्या दिवशीच मांस आणि मद्याची दुकानं सुरू ठेवण्याचा अजब फतवा जिल्हा प्रशासनानं काढल्यानं वारकऱ्यांमधून संताप व्यक्त होतो. वारकरी संप्रदायाकडून जिल्हा प्रशासनाच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात असून कार्तिकी एकादशीच्या दिवशी मांस आणि मद्याची दुकानं बंद ठेवण्याचा नव्याने आदेश काढावा अशी विनंती वारकरी मंडळींकडून करण्यात आली आहे. तर तिकडे शिर्डीमधून अखेर पाणी सोडण्यात आलं आहे. कालपासून गोदावरी नदीवरील फळ्या काढण्यास विरोध होत होता, मात्र आता पोलीस बंदोबस्तात हे पाणी या ठिकाणी सोडण्यात आलंय. मात्र अद्यापही केटीवेर धरणावर आंदोलन सुरू आहे. ग्रामस्थांचा विरोध असून देखील आता या ठिकाणी प्रशासनाकडून पाणी सोडण्यात आलंय. आणि आता मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी. येत्या रविवारी मध्य रेल्वेचा प्रवास टाळा, कारण कल्याणचा 104 वर्ष जुना पत्री पूल पाडण्यासाठी उद्या मध्य रेल्वेवर 6 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे सुमारे 170 लोकल फेऱ्या रद्द होणार असून 40 मेल एक्सप्रेसच्या वेळापत्रकांवर देखील त्याचा परिणाम होणार आहे. मध्य रेल्वेकडून रविवारी म्हणजेच उद्या सकाळी 8 पासून ब्लॉकचं नियोजन करण्यात आलंय, त्यामुळे ठाणे ते कल्याण दरम्यानच्या लोकल फेऱ्यांवर सर्वाधिक परिणाम होणार आहे. कल्याणचा ऐतिहासिक पत्री पूल उद्या इतिहास जमा होणार आहे. सकाळी 9:30 ते 3:30 विशेष मेगा ब्लॉक घेतला आहे. या मेगा ब्लॉकमध्ये हाच ऐतिहासिक पूल उचलला जाणार आहे. हे जे आपण बघू शकतो 6-8 गज आहेत, ह्याला गर्डरसुद्धा म्हणतात. हे गर्डर भल्या मोठ्या ज्या क्रेन आहेत, या 3 क्रेन आहेत, या 3 क्रेनद्वारे उचलल्या जाणार आहेत. आपण बघू शकतो कसा होता हा पूल. ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोखंड असेल, शिस असेल, हे वापरलं गेलेलं आहे. आपण बघू शकतात की जे नवीन पूल आहे ते नवीन पूल हे काँक्रीटचे केले जातात, मात्र हा जो पूल आहे हा पूर्णपणे लोखंडी शिस यापासून केलेला आहे. प्रदीप भणगे, News18 लोकमत, कल्याण. तर कल्याणच्या पत्री पुलाचं पाडकाम होणार असल्यानं आज मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. लोकलच्या 170 फेऱ्या रद्द होणार असल्यानं प्रवाशांची गैरसोय होऊ शकते आणि म्हणूनच कल्याण डोंबिवली पालिका परिवहन विभागामार्फत विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. KDMT सकाळी 9 ते संध्याकाळी या ठिकाणी KDMT मार्फत पूल पाडण्याचं काम सुरू असल्यानं जास्तीच्या बस सेवा या ठिकाणी लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून सोडण्याची तयारी दर्शवलेली आहे. त्यामुळे कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक ते डोंबिवली रेल्वे स्थानक जवळच्या बाजीप्रभू चौकापर्यंत ही विशेष बस सेवा KDMT मार्फत सुरू राहणार आहे. एकीकडे अवनी वाघिणीच्या मृत्यूने सर्वत्र वादळ उठलेलं असताना मालेगाव तालुक्यातील कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. वनविभागानं बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवलाय. तर शवविच्छेदनानंतर या बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला त्याचं कारण कळू शकणार आहे. T1 म्हणजे अवनी वाघीण ठार झाल्यानंतर तिचे बछडे कसे आहे त्याची सर्वांनाच उत्सुकता होती. 11 महिन्यांचे हे बछडे 12 दिवसानंतर वनविभागाच्या पथकाला आढळून आलेत. वनविभागानं लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात हे बछडे दिसलेत. तर यवतमाळ जवळच्या जंगलात ते आढळून आले आहेत. पण वनविभागानं या बछड्यांसाठी या ठिकाणी जंगलामध्ये बांधलेल्या शेळीला अजून खाल्लेलं नाहीये, त्यामुळे अजूनही या ठिकाणी चिंता व्यक्त होतीये. तर ट्रॅप कॅमेऱ्यात हे बछडे दिसलेले आहे, त्यामुळे थोडाफार दिलासा मिळालेला आहे. ज्यांना या बछड्यांची काळजी वाटत होती त्या व्याघ्रप्रेमींसाठी निश्चितच ही दिलासादायक बातमी. आपण पाहताय दुपारी 4:00 तर आजचा शनिवार घातवार ठरलाय, कारण आज मुंबई आग्रा महामार्ग आणि कर्नाटकच्या धारवाड भागात भीषण अपघात झालाय. मुंबई आग्रा महामार्गावर इनोव्हा चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं झालेल्या अपघातात 4 जण जागीच ठार झालेत. तर दुसरीकडे कर्नाटकच्या धारवाड भागात खासगी बस आणि ट्रकचा अपघात झालाय आणि या भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 10 जण गंभीर जखमी झालेत. धारवाडच्या भद्रापूर गावाजवळची ही दुर्घटना आहे. तर देशभरातील वाढत्या अपघातांची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयानं घेतली असून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांचा परवाना 3 महिन्यांसाठी रद्द करण्याच्या सूचना सर्व पोलीस आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश KM राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करून त्यांचा परवाना 3 महिन्यांसाठी निलंबित करण्याच्या या सूचना देण्यात आल्या आहेत.
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे यांनी त्यांच्या मतदारसंघात निवडणुकीचा अर्ज भरला. शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत यावेळी वसुंधरा राजेंचं आगमन झालं. तर झालवार हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ. दरम्यान यावेळी त्यांना पाहण्यासाठी हजारोंची गर्दी या ठिकाणी बघायला मिळाली. तिकडे ओडिशा विधानसभेत आज एक लाजिरवाणा प्रकार घडलाय. आदिवासी हक्कांची मागणी करण्यासाठी काही आमदारांनी असभ्य वर्तन करत अध्यक्षांच्या टेबलावरच हात आपटले. दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की एक आमदार महोदय खुर्ची घेऊन त्या टेबलापर्यंत पोहोचले आणि अध्यक्षांशी अरेरावीची भाषा करत असल्याचं बघायला मिळत आहे. ओडिशा विधानसभेतला हा लाजिरवाणा प्रकार आपण पाहतोय. आदिवासी हक्काची मागणी करण्यासाठी काही आमदारांनी असभ्य वर्तन या ठिकाणी करत अध्यक्षांच्या टेबलावर हात आपटलेत. तर एक आमदार महोदय तर खुर्ची घेऊनच त्या टेबलापर्यंत पोहोचले आणि अध्यक्षांशी अरेरावीची भाषा केली आहे. ब्रेकनंतर दुपारी 4 बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता बातमी आहे क्रीडा विश्वातून. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला प्रसार माध्यमांशी आणि चाहत्यांशी संवाद साधत असताना जरा नम्रतेने वाघ अशी ताकीद बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीनं दिली आहे. विराटने चाहत्याला देश सोडून जाण्याचा सल्ला दिल्यानंतर प्रशासकीय समितीनं त्याच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 21 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या T20 मालिका या मालिका सुरू होण्याआधी समितीनं विराटला ताकीद दिल्याचं समजतंय. तर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला आता प्रसार माध्यमांशी आणि चाहत्यांशी संवाद साधताना जरा नम्रतेने वाघ अशी ताकीद बीसीसीआयकडून करण्यात आली आहे. बघत पुढची बातमी. भारतीय जाहिरात क्षेत्राचे जनक ॲलिक पद्मसी यांचं निधन झालंय. ते 90 वर्षांचे होते. भारतातल्या अनेक गाजलेल्या जाहिरातींमागचा चेहरा म्हणजे ॲलिक पद्मसी. 1982 साली आलेल्या गांधी चित्रपटात त्यांनी मोहम्मद अली जिनांची भूमिका केली होती. तर जाहिरात क्षेत्रात त्यांची कीर्ती अतुलनीय होती. लिंटास नावाची ॲड एजन्सी त्यांनी स्थापन केली. ही ॲड एजन्सी आज भारतातल्या अग्रगण्य एजन्सींपैकी एक आहे. बडे अच्छे अच्छे कॅम्पेन किए हैं दिल के लिए, सर्फ के लिए. ललिता जी कामसूत्रा पे एक कॉन्ट्रोवर्शियल ॲड था, मगर अपने वक्त से थोड़ा आगे था. और फैमिली प्लानिंग पे उन्होंने बड़े अच्छे ऐड किए हैं. उसके साथ में पूरा करियर है उनका. और वो यंगस्टर्स को बहुत एनकरेज करते थे. आणि बातमी सोबतच बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा फक्त News18 लोकमत.